फायदा संधीचा घ्यायचा असतो, कोणाच्याही विश्वासाचा नाही. टीकाकारांना घाबरून तुमचं ध्येय सोडू नका, कारण यश मिळाल्यावर टीका करणाऱ्यांचं तोंड आपोआप बंद होतं. ज्यांच्याजवळ पैसा नाही ते गरीब नाहीत, तर खरे गरीब ते आहेत ज्यांच्याजवळ विद्या नाही. तुमचं वय आणि पगार नेहमी इतरांपासून लपवून ठेवा. घरामध्ये वस्तू तेवढ्याच आणा जेवढ्या गरजेच्या आहेत. शब्द नेहमी जपून आणि विचार करून वापरा. नेहमी दुःखामध्ये आधी आणि सुखामध्ये नंतर कोणाकडेही जा. स्वतःचा मोठेपणा आणि दुसऱ्यांचा कमीपणा नेहमी विसरा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येक माणसाचा तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या काळासाठी रोल असतो, आणि जेव्हा तो रोल संपतो तेव्हा तो माणूस तुम्हाला सोडून जातो. त्यामुळे मजबूत बना, कमजोर बनू नका. स्वतःमध्ये असे बदल करा जे तुम्हाला दुसऱ्यामध्ये असावेत असं वाटतं. जो माणूस आपला नाही त्याच्यावर हक्क गाजवू नका, आणि जो माणूस समजून घेणार नाही त्याला तुमचं दुःख सांगू नका. जे लोक कारणाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचे आई वडील असतात. प्रत्येकाबरोबर हसा आणि बोला, पण प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. कितीही महाग गाडीमध्ये फिरा, पण शेवटचा प्रवास लाकडावरच करावयाचा असतो, हेच आयुष्याचं सत्य आहे. जेव्हा नाक त्याचा फणा काढतो तेव्हा तो विषारी नसला तरी त्याचं असं करणं समोरच्याच्या मनामध्ये भीती निर्माण करतं. इथे या गोष्टीला काहीही महत्त्व नाही की तो साप विषारी आहे की नाही. नेहमी अशा माणसांबरोबर चाला जे तुम्हाला सफलतेच्या मार्गावर घेऊन चालतील. तो माणूस अभागी आहे जो म्हातारपणी आपल्या पत्नीचा मृत्यू पाहतो. तो माणूस सुद्धा अभागी आहे जो त्याची संपत्ती दुसऱ्याकडे सोपवून देतो. तो माणूस सुद्धा अभागी आहे जो जेवण करण्यासाठी दुसऱ्यांवर निर्भर राहतो. तुमच्या यशाने कोणीही खुश होत नाही तुमच्या परिवाराशिवाय. आयुष्यामध्ये पैसे कमावण्याबरोबरच चांगलं वागायला सुद्धा शिका, कारण स्मशानामध्ये 4 करोड सोबत येत नाहीत तर 4 लोकच सोडायला येतात. राग बुद्धीला संपवतो, अहंकार मनाला संपवतो, चिंता आयुष्य संपवते, लाज न्याय संपवते, लालच प्रामाणिकपणा संपवतो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.